आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय तीनचे श्रवण करणार आहोत चला श्रवण करूया श्री गणेशाय नम येणे परी मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नाम तसे मागुती जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हा लागुनी संदेह होता माझे मनी आजी तू फोडीला तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो परमतत्व जोडलो आजीचे नि दातारा ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वाम ज्ञान आनंदमय माझे मन तुझे नि धर्मे स्वामी या कवणे ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होई न तुम्हा आता दास मनोनी चरणी लागला कृपा निधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू पुससी जरी आम्ही आहारू गुरुस्मरणी नित्य जाना श्री गुरुचरित्र आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले परमार्थ जे 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 वांची मनात तेथे साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता धनार्थी यासी अक्षय धन पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जान ज्ञानसिद्धी तत्काळ जे भक्तीने सप्तक ऐक पडती ऐकती भक्त का काम्य होय तत्कालिक का निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी एकचित्ते ऐकता इतुके ऐकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचित चरित्र ऐकावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्त त्या आनुने देती अमृत तयापरी तू मज भेटलासी गुरुचा महिमा सांगी सांगिजे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी धरोनिया सव्य करी घेवोनी गेला स्वस्थाना असे ठाव कल्पवृक्ष अश्वत्ती बैसोने सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका नेनती होय गुरुदास्यका याची कारण उपबाधका होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ ओळखा वया गुरु सी आपुला आचार परीयसी दृढ भक्ती मानसी ओळखी जय मग श्री गुरु ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण क्षणाक्षणा ख्यना करुणावचने करुनिया तापत्रयाग्नित पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधारी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नौकी बसुनिया कृपेचा वायु पालानुनी देहा तारक करुणी तारावे माते तारावे माते स्वामीया ऐशिया करुणावचनी विनवी तसे नाम करणी मस्तक सिद्धिया चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा तव बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंत करणी उठवी तसे आश्वासोनी साकडे फुडी न तुझे आता जासी नाही दृढ सदा दैन्ये कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टुनि संशय धरोनी मानसी श्रीगुरु काय देईल मनसी तेने गुण हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळीत सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुसनुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधु प्रख्यात असे वेदाबोधू तुझे अंतकरणी वेदू असे तया चरणावरी तो दातार अखिल अमही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वाठाई कृपा सिंधू ऐसा असे त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाना सकोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याची या कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुसी मनोनी गुरु उपमा ऐसा कणव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवनिया कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह एकचित्ती ध्याय श्री गुरुचे इतके परोसिनिया नामधारक नमन करोणी क्षणैक करसंपुट जोडोनी ऐक विन्वितसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विन्वितसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्रीगुरूंचे ऐकावया गुरुत्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्योनी सर्व सांगावे विस्तारोनी मनुनी चरणी लागला मग काय बोलो योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला तू ते महासुख सुख गुरुदास्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजो चेनी तुझ आता, हिंडत असो सकळ क्षिती कवणा नव्हे ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखील आजी आम्ही ज्यासी परत्रींची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून दृढ एकचित्ते ऐकी जय तू भक्त केवळ श्री गुरुचा मनोनी भक्ती झाली उंचा मानी माझी वाचा लादसी चारी धनधान्यादी संपत्ती पुत्र पुत्र स्मृती इह पुष्यगती अंती गती असे जाना गुरुचरित्रि कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतारला त्रैमूर्ती आपणु धरोनी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होनी येती हरिहर उतरावया भूमि भार भक्त जना तरावया ऐकोनी सिद्धाच वचना प्रश्न करी शिष्य त्रैमूर्ती अवतारा किंकारणा देहधरु मानुषी विस्तारुनी ते अम्मासी साका स्वामी कृपेसी मनुनिला लागला चरणासी करुणावचने करुणिया सिद्धमने नामधारका नामधरका त्रैमूर्ती तीन गुण ऐका आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाना ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णुजान तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मसृष्टी रचनेसी पोषक विष्णू परीयसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रैमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्य कारण अवतार होती भूमीचा भार फुडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ आंबरीश जय द्विज एकादशी व्रतची आकाज क अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून मग करुणी सावधान एकचित्ते परियसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करी दृढ चित्त हरि चिंतन सर्व काळ असो त्याची भंग करावया आला ऋषी अतिथी हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे मनोनिया ऋषी आले देखोनी अमरीशाने अभिवंदोनी अर्घ्यपाद्य देदेवनी पूजा केली उपचारे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊणी जाऊनी नदीसी अनुष्ठान विधिसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल मनुनी पारणी केले तीर्थ गोवनी नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी ते तव आले दुर्वास देखा पाहुनी अमरीषी मुखा मने भोजन केले सी अतिथि अतिथी विन तुरात्म्या शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार्गधर करावया भक्ताचा कैवार टाकू टाकून आला वैकुंठा भक्त वत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जाण धावे धेनु वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी योनीजवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विज धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रिद ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू मने दुर्वासासी तुवा शापिले अंबिर शाशी राखीन आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार पोडावयासी भूमिभार भूमि भार कारण असे पुढे म्हणत असे जाणोनी ज्ञानी शिरोमणी मने तप करिता युगे भेटी भव्ये हरिचरणी भूमिवरी दुर्लभ संबधे अवतोरो येईल लक्ष्मी घेऊन तरावया लागोनी भक्तजना समस्ता परोपकार संबंधिसी शाप द्यावा विष्णुसी भूमि भार फोडावयासी कारण असे मनोनिया ऐसे विचारोनी मानसी दुर्वासमने विष्णुसी अवतारोनी भूमिसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळसूक्ष्मी सूक्ष्मी वससी तू ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे दहा अवतार झाले असे तुवा करणे ऐकले महाभगवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्य कारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणते मूढमती काय जाणे आणि क सांगेल तुझ विनोद झालासे सहज अनुसया ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरोणी आले पुत्र जाहले तिची ये नामधारक सिद्धासी विनोद कथा निरोपिलिसी देव अतिप्रकट वेशी पुत्र जाहले कवणे परी ऋषी पूर्वी कवन कवनापासोनी उत्पन्न पुरुष मूळ पुरुष होता कवन विस्तारोनी नि मद सांगावे मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे साधती